Welcome to this channel. Travelers, there are no paths. Paths are made by walking. New Perfect Study Center द्वारे विविध कामगार कायद्यांची सीरीज चालू करण्यात आलेली आहे. त्यातील दुसरा कायदा मुंबई इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट 1946 म्हणजेच मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम 1946 याविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम 1946 मुंबई इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट 1946 या कायद्याचा उद्देश मालक व कामगार यांच्यातील संबंध सुरळीत ठेवणे, सामुदायिक सौदेबाजीस चालना देणे व काही विशिष्ट परिस्थितीत संप व ताळेबंदीला प्रतिबंध करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. मुंबई औद्योगिक संबंध हा कोणत्या उद्योगाला लागू होतो? महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या अधिसूचनेनुसार सुती कापड उद्योग, रेशीम कापड उद्योग, साखर उद्योग, उलन कापड उद्योग, राज्याच्या बाहेर शाखा नसलेल्या सहकारी बँका, होजिअरी इत्यादी उद्योगांना प्रामुख्याने या अधिनियमाच्या तरतुदी लागू केल्या आहेत. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई क्षेत्रातील BEST या प्रवासी वाहतूक करणाऱ्या व विद्युत निर्मिती व पुरवठा करणाऱ्या या उद्योगासुद्धा या अधिनियमाच्या तरतुदी लागू आहेत. विदर्भातील सर्वच उद्योगास या अधिनियमाच्या तरतुदी लागू होत्या, तथापि शासनाने टप्प्याटप्प्याने काही उद्योगांना या तरतुदीमधून वगळले आहे, त्याची यादी सोबत जोडली आहे. मुंबई औद्योगिक अधिनियमाच्या तरतुदी कोणत्या व्यक्तींना लागू होतात? ज्या उद्योगांना हा कायदा लागू आहे त्यामध्ये काम करणाऱ्या सर्व कुशल व अकुशल व्यक्तींना या कायद्याच्या तरतुदी लागू होतात. त्याचप्रमाणे कंत्राटदारांमार्फत नेमलेल्या कंत्राटी कामगारांना सुद्धा हा कायदा लागू होतो. तथापि ज्या व्यक्ती प्रामुख्याने व्यवस्थापकीय, प्रशासकीय, सुपरवायझर व तांत्रिक प्रकारचे काम करतात व त्यांचा मूळ पगार दरमहा 1000 जास्त आहे, अशा व्यक्तींना हा कायदा लागू होत नाही. 3. या कायद्यामध्ये संघटनांसाठी विशिष्ट तरतुदी आहेत का? या अधिनियमाच्या तरतुदीनुसार प्रातिनिधिक संघटना, अर्हताप्राप्त संघटना व प्राथमिक संघटना यांची तरतूद केली आहे. प्रातिनिधिक संघटना या संघटनेकडे कोणत्याही उद्योगातील एकूण कामगारांपैकी 25% सभासद आहेत अशा संघटनेस निबंधकाकडे अर्ज करून त्या उद्योगातील प्रातिनिधिक संघटनेचे स्थान मिळविता येते. 4. प्रातिनिधिक संघटनेचे अधिकार कोणते? ज्या उद्योगासाठी एखादी संघटना प्रातिनिधिक संघटना म्हणून प्रथम कार्यरत असते त्या उद्योगातील सर्व कामगारांचे प्रतिनिधित्व करते. त्याचप्रमाणे कोणत्याही कामगाराच्या वतीने काम चालविण्याचे व कारवाई करण्याचे अधिकार फक्त प्रातिनिधिक संघटनेस आहेत. प्रातिनिधिक संघटनेने केलेले करार उद्योगातील सर्व कामगारांना लागू असून बंधनकारक असतात. 5. प्रातिनिधिक संघटनेची नोंदणी रद्द करता येते का? खालील कारणांसाठी प्रातिनिधिक संघटनेची नोंदणी रद्द करता येते. प्रातिनिधिक म्हणजे प्रथम संघटना. चुकीची माहिती देऊन किंवा फसवणूक करून संघटनेची नोंदणी झाली असल्यास, संघटनेची सभासद संख्या 25% कमी असल्यास, प्रातिनिधिक संघटना कामगारांच्या हितासाठी काम न करता मालकाच्या हितासाठी कार्यरत असेल तर, बेकायदा संप करण्यास कामगारांना उद्युक्त केले असल्यास, श्रमिक संघ अधिनियम 1926 या खाली या संघटनेची नोंदणी रद्द झाली असल्यास. 6. वेतन, कामाचे तास इत्यादी सेवाशर्तीमध्ये बदल करावायचा असल्यास काय करावे लागते? प्रातिनिधिक संघटना किंवा मालक कामगारांच्या सेवाशर्तीमध्ये बदल करू इच्छित असल्यास एकमेकांना बदलाची सूचना द्यावी लागते. 7. बदलाची सूचना देऊन उभय पक्षांमध्ये समजोता न झाल्यास काय करावे? या कायद्याच्या तरतुदीनुसार सहाय्यक कामगार आयुक्त
यांना समेट अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते. तडजोड करणारा अधिकारी त्यांच्या मदतीने उभय पक्षांमध्ये समझोता घडून येतो. 8. एखाद्या कामगारास कामगारावरून काढून टाकले असल्यास त्याला न्यायालयात जाता येते काय? या कायद्याच्या तरतुदीनुसार काढून टाकलेल्या कामगारास कोणत्याही संघटनेच्या मदतीशिवाय कामगार न्यायालयाकडे दाद मागता येत नाही, म्हणून कामगाराला कामगार संघटनेचं सदस्यत्व घ्यावे लागते. 9. स्थायी आदेशाबाबत या अधिनियमात काय तरतूद आहे? एखाद्या मालकाला स्टँडिंग ऑर्डरमध्ये काही बदल करावयाचे असल्यास कामगार आयुक्ताकडे अर्ज केला पाहिजे. कामगार आयुक्त या अर्जावर सर्व संबंधितांची बाजू ऐकून स्टँडिंग ऑर्डरची दुरुस्ती मंजूर करतात. कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय यांच्या कामाचे स्वरूप काय? कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालयाकडे लवादासाठी आलेल्या प्रकरणामध्ये निर्णय देणे, संप व टाळेबंदी कायदेशीर आहे किंवा नाही याबाबत आदेश करणे, तसेच स्टँडिंग ऑर्डरचा अर्थ लावणे इत्यादी कार्य कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय करते. तसेच औद्योगिक न्यायालय कामगार न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आलेल्या अपिलाची सुद्धा सुनावणी करते. 11. ज्या ठिकाणी कोणतीही कामगार संघटना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी कामगारांचे प्रतिनिधित्व कोण करते? ज्या उद्योगात कोणतीही कामगार संघटना कार्यरत नाही तेथील कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी प्रतिनिधीची निवडणूक घेतो व हे प्रतिनिधी ज्यांची संख्या 5 असते ते कामगारांचे प्रतिनिधित्व करतात. तथापि काही विशिष्ट परिस्थितीत कामगारांनी अधिकारपत्र दिल्यास कामगार अधिकारीसुद्धा कामगाराचे प्रतिनिधित्व करतात. 12. वेज बोर्ड कोणत्या प्रकारचे काम करते? वेतन बोर्ड. कामगाराच्या सेवा शर्तीमध्ये समझोता न झाल्यास मालक किंवा कामगार वेज बोर्डाकडे तो विवाद नेण्यासाठी सोपवितात. वेज बोर्डावर कोण कोण प्रतिनिधी असतात? वेज बोर्डावर कामगार, मालक, त्याचप्रमाणे तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तीची नेमणूक करण्यात येते. 14. मालक व कामगार यांना टाळेबंदी व संपाबाबत काही बंधने आहेत का? या कायद्याच्या तरतुदीनुसार कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी निरनिराळ्या स्तरावर समझोता घडून आणण्याची तरतूद असल्यामुळे त्या तरतुदीचा उभयतांनी अवलंब केल्याशिवाय संप किंवा टाळेबंदी केल्यास असा संप किंवा टाळेबंदी बेकायदेशीर होतो. विदर्भ विभागात मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम 1946 तरतुदी सर्व उद्योगांना लागू होत्या. तथापि सन 1967 ते 1975 या कालावधीत या विभागातील एकूण 28 उद्योगांना या अधिनियमाच्या कक्षेतून वगळण्यात आले. सदर उद्योग खालीलप्रमाणे आहेत, ते पुढीलप्रमाणे पहा. विद्युत निर्मिती व पुरवठा. 2. बसद्वारे सार्वजनिक प्रवासी वाहतूक. 3. पेपर व पेपर बोर्ड निर्मिती. 4. रस्ते बांधकाम व दुरुस्ती तसेच इतर बांधकाम क्रिया. नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत. 6. दुकाने व आस्थापना. 7. दुग्ध व दुग्धोत्पादने उद्योग. 8. सार्वजनिक वाहनाद्वारे मालाची रस्ते वाहतूक. 9. भात, पीठ व डाळ गिरण्या. 10. विटा, टाईल, छपराच्या कौलांसहित. 11. छपाई उद्योग. 12. सिमेंट उद्योग. 13. फर्निचर. 14. चित्र चौकटी, पिक्चर फ्रेम्स. 15. सौम्य पेये निर्मिती कोका कोला प्रमाणे. 16. तेल उद्योग. 17. जिनिंग व प्रेसिंग रबार. 18. 19 लाख उत्पादन. 20. चर्म व चर्म संस्करण उद्योग. 21. प्लॅस्टिक. 22. खते. 23. काच. 24. स्फोटके. 25. नागपूर सुधार विश्वस्त मंडळ. 28. खादी व ग्रामोद्योग मंडळ. 27. चहा संमिश्रण व वेस्टर्न उद्योग. 28. आरा यंत्र सॉ मिल. अशा प्रकारे 28 उद्योगांना या कायद्यातून वगळण्यात आले आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर
अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.